फोकस्ड डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. पीपल फोकस्ड डेव्हलपमेंट करताना पीपल फोकस्ड म्हणजे लोकांची उन्नती पण व्हायला पाहिजे, सर्वाधारी लोकांची उन्नती व्हायला पाहिजे. ही ऑल्सो सेड क्रिएटिव्हिटी की कॉम्पिटिशन. मला असं वाटतं की नाशिकची गोची इथेच झालेली आहे. नाशिकची गोची अशी इथे की नाशिक स्वतःची ओळख विसरलाय असं मला नेहमी वाटतं. मी अगदी म्हणजे आता वेळ कमी आहे म्हणून अरे स्टॉप स्टार्ट करायचं राहून गेलो. नाशिक आपली ओळख विसरलेला आहे. अगदी इसवी सन 1 सालापासून आजपर्यंत, म्हणजे आजपर्यंत नाही 1960-64-65 पर्यंत जर आपण नाशिकचं एकूण मार्गक्रमण बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग ही नाशिकची इसवी सन 1 पासूनची ओळख आहे. भरूच ते उस्मानाबाद या हायवेवरती इसवी सन 1 साली नाशिक हे आश्चर्य वाटेल देशातली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. अँड दॅट वॉज बिकॉज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग इथे जे टिपिकल व्हायचं आपल्याकडे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आता की तांब्याची भांडी, चांदीची भांडी, नाशिक सिल्क वॉज फेमस. ओके, ज्या सगळ्या मिडल ईस्टमध्ये मेसोपोटेमियामध्ये वगैरे नाशिक सिल्क वॉज फेमस बिंग मॅन्युफॅक्चर्ड हियर. ओके, आपल्याकडे इथे प्रेस नोट आलेली आहे ती उगीच नाही आली, म्हणजे हवामान चांगलं आहे. आता हे सुरेंद्रने सांगितलं की सगळीकडेच हवामान चांगलं असतं, सगळीकडचेच लोक चांगले असतात, पण 17व्या शतकामध्ये इथे चांदवडके गल्लीच्या आजूबाजूला एका कुटुंबाकडं टांगसाळ सुरू केली. बडोद्याचे राजे किंवा दिल्ली किंवा सुरतचे राजे वगैरे इथून नाणी बनवून घ्यायचे. मॅन्युफॅक्चरिंग ही आपली ओळख आहे, अनफॉर्च्युनेटली आपण विसरलोय. आज नाशिक नियमामध्ये नोंदणी असेल कदाचित 3,500-4,000 मेंबर्स आहेत, त्यातले मॅन्युफॅक्चरिंग करणारे किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मॅन्युफॅक्चर आणि त्यातले सुद्धा नाशिकचे मूळ किती लोक आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. पीपल सेंट्रिक पण डेव्हलपमेंट असली पाहिजे, सस्टेनेबल असली पाहिजे. नॉट बँगलोर अँड पुणे अँड हैदराबाद. ती जर करायची असेल तर एक मध्ये ब्रॅकेटमध्ये उदाहरण मी फक्त इन्सर्ट करतो. साधारणपणे मे ते जून 2015 ते 2019 दरम्यान महाराष्ट्रामध्ये 10 लाख छोटे उद्योग सुरू झालेत. 1 million स्मॉल एंटरप्राइजेस and the total investment done by these small enterprises, you can go back and check the figures, sarapane 2,25,000 koti chi investment hai maharashtra madhe. Okay, I would like to give a discount to it. 1,00,000 koti chi investment nakki zaleli hai maharashtra madhe. You can go back and check the maharashtra government website. Why I am trying to share this with you is आपल्याकडे नाशिकमध्ये असं काय आरडा आहे की गेल्या 13-14-15 वर्षामध्ये मोठी इंडस्ट्री आलेली आहे आणि सगळं नाशिक त्याच्या मागे लागलेलं आहे. समटाईम्स वी वॉन्टेड टू बी अन IT हब ऑफ महाराष्ट्र ऑफ इंडिया. इट इज नॉट दॅट सिम्पल. त्याविषयी माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे 3 मिनिटं झाले. IT वगैरे या विषयामध्ये आपण गप्पा मारू, पण मला असं म्हणायचं आहे की इथे माझं स्वप्न असं आहे की आगामी 5-10 वर्षांमध्ये जोपर्यंत छोटे उद्योग नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग ही आपली ओळख आहे, ही वॉन्टेड अस टू बी वी शुड हॅव अवर ओन आयडेंटिटी. वाय आर वी फॉरगेटिंग नाशिक्स आयडेंटिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. ओके, इट इज देअर. कारागिरी आपल्या ब्लडमध्ये आहे. नाशिकमध्ये नाशिकमधल्या युवकांना इथे ठेवलं पाहिजे, इथे थांबवलं पाहिजे आणि त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले पाहिजेत. Just don't go after those big industries. मी सांगितलं तुम्हाला 1,00,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर छोटे उद्योजक 4-5 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात करू शकतात तर वी कॅन सेट अ विजन. इगतपुरी ते सिन्नर या पट्ट्यामध्ये 400-500 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट्सवरती छोटे उद्योग सुरू झाले पाहिजेत. टाटा मोटर्स नंतर आलं, त्यानंतर पुढे सुरू झालं, पण त्याच्या आधी तिथे काय होतं याचा अभ्यास केला पाहिजे. IT 1972 साली पटणीनी US मधून इथे सुरू केलं, ते का सुरू झालं याचा अभ्यास केला पाहिजे. छोटे फ्लॅट आणि त्यानंतर 2000 साली रेव्होल्युशन पुण्यामध्ये सुरू झालं. वी डोंट नॉट टू कॉपी दॅट, पण तुमच्यापैकी किती MIT VIT CoEP मधले इंजिनियर्स आहेत मला माहिती नाही, पण कोथरूड वगैरे भागामध्ये वनरूम किचनमध्ये
छोट्या छोट्या खोल्यांमध्ये तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री सुरू होती पुण्यामध्ये अजस्तर प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती. अँड दॅट इज दी सक्सेस ऑफ ऑफ अ टाऊन ऑफ अ सिटी. मुळात मला असं म्हणायचं की नाशिकच्या लोकांना, नाशिकच्या युवकांना इथे थांबून त्यांच्यासाठी छोटे छोटे उद्योग करायला त्यांना प्रवृत्त करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. ऑटोमॅटिकली नंतर एखादा लार्ज इंडस्ट्री वगैरे वगैरे येईल. 64 साली ज्यावेळेला आपण लालचंद हिराचंद यांच्याकडे अरविंद पोतनीस गेले की आम्हाला 118 इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे नाशिकमध्ये. दे हॅड स्टार्टेड विथ फिफियाट 1100D अँड देन दे वॉन्टेड टू गेट आउट ऑफ कुर्ला प्लांट अँड दे वॉन्टेड टू एक्सपांड. सो someone from here went to Lalchand Hirachand and he said we would like to manufacture 118 any in Nashik 64. okay, tyani haach prashna vicharla ki tumchyakade chote udyog tithe kiti ahet manufacturing karnare, who would supply us spare parts, and then they went to Kalwa. They did not come to Nashik. Why? आपल्याकडे छोटे उद्योजक अजूनही झाले पाहिजेत आणि ती आपली खरी ओळख आहे. अँड दॅट विल गिव्ह अ सस्टेनेबल ग्रोथ, ह्युमन सेंट्रिक, पीपल सेंट्रिक ग्रोथ, and also a special identity. Thank you so much.